अथानी कैरी तथानी कैरी कैरी जो का खायव कैरी तुटनी खड़क फुटना जुई जुई पानी वायव जुई जुई पानी वाय तटे कसाना बजारव। हे गाणं आपल्या खानदेशामध्ये आखाजीला म्हणजे अक्षय तृतीयेला झोक्यावर बसून म्हणत असतो, ऐरणी गाणं आहे। आणि या गाण्यामध्ये ज्या फळाचा उल्लेख केला आहे कैरी म्हणजेच आंबा, तर आता आपण फळ प्रक्रिया यामध्ये आंबा या फळाविषयी माहिती घेऊ। या ठिकाणी हे आंब्याचं छोटंसं एक झाड आहे, ते तुम्ही बघत असाल, हा आंब्याचा मोहर। आणि या ठिकाणी बघा, ह्या आंब्याला या छोट्या छोट्या कैऱ्या देखील लागलेल्या आहेत। किती सुंदर अशा त्या कैऱ्या आहेत। ह्या कैऱ्या मोठ्या झाल्या की ते तोडून आपण त्याचं अगदी छानपैकी मस्तपैकी लोणचं घालत असतो, आणि हे लोणचं यांच्यापासून जे बनवतो ते वर्षभर टिकतं। आता आपण आंब्याची पानं बघूया। हे पानांचं तुम्ही निरीक्षण करा, ही आंब्याची पानं आहेत। ही आंब्याची पानं मध्यम आकाराची असतात आणि त्यांचा रंग हा हिरवा असतो। आता हे आंब्याचं झाडाचं आपण खोडाचं निरीक्षण करूया। या ठिकाणी हे बघा, हे देखील हे आंब्याचं झाड, हे याचं खोड आहे। हे आंब्याचं झाडाचं जे खोड असतं ते अतिशय बळकट एकदम मजबूत असतं, आणि त्याचा रंग जर तुम्ही बघाल तर थोडासा कापट डार्क चॉकलेटी तपकिरी असा त्याचा रंग आहे। आंबा हा फळांचा राजा आहे, आणि आंब्याला एक विशेष स्थान असं फळांमध्ये आहे। पुरणपोळीचं जेवण असेल आणि त्याच्यासोबत आंब्याचा रस नसेल मग तर मजाच नाही। आणि आपलं जर महाराष्ट्राचं फेवरेट डिश कोणती असेल, फेवरेट जेवण, आवडतं जेवण कोणतं असेल, तर ते आहे पुरणपोळी। कोणीही आपल्या घरात काही कार्यक्रम असेल, काही सण असतील, तर आपल्या घरात आपण पुरणपोळीचं जेवण करत असतो। आणि पुरणपोळीसोबत आंब्याचा रस तर म्हणजे खूपच सुंदर अशी मेजवानी, आणि तोंडाला पाणी येतं हे आंबे बघून। आणि या आंब्यांपासून बाजारांमध्ये आपण बघतो की फळ प्रक्रिया करून अनेक पदार्थ बनवले जातात, तर ह्या आंब्यापासून आपण बघतो की आंब्याचा ज्यूस, आंबेवडी असे अनेक पदार्थ आहेत की या आंब्यांपासून बनवले जातात। अतिशय सुंदर असं हे फळ खायला, अतिशय छान चविष्ट चवदार असं फळ आहे, म्हणूनच याला फळांचा राजा म्हटले जाते।